आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। संतोष परभल्ल्यात आमदार नितेश राणेंचं नाव समोर आलंय आणि अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यात। जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयात नितेश राणेंना धक्का बसला। अशातच नितेश राणेंचं एक ट्विट सध्या चर्चेत आलंय। नितेश राणेंनी या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। जिल्हा बँक निवडणुकीला संतोष परभल्ल्यानं पूर्णपणे कलाटणी दिली। आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोटा सावंत यांची नावं यात समोर आली। त्यानंतर हे तिघेही निवडणुकी दरम्यान अंडरग्राऊंड राहिले। निवडणुकीच्या निकालापर्यंत या सगळ्यात आमदार नितेश राणे बाजूलाच राहिले। त्यांना पहिला धक्का बसला तो जिल्हा न्यायालय। मतदानाच्या आदल्या दिवशी नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला। हा निकाल नितेश राणेंच्या विरोधात लागला, मात्र जिल्हा बँकेचा निकाल भाजपच्या बाजूने लागला। यावेळी पहिल्यांदाच नितेश राणेंनी गाळलाच असं ट्विट करत शिवसेनेला डिवचलं होतं। तर 17 जानेवारीला नितेश राणेंना उच्च न्यायालयात धक्का मिळाला। इथंही त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला गेला, मात्र अटक न करण्याची ग्वाहीही देण्यात आली। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचाही निर्णय नितेश राणेंविरोधातच लागला। या संपूर्ण प्रक्रियेत नितेश राणेंनी वक्तव्य करण्यास नकार दिला, मात्र नितेश राणेंनी एक सूचक ट्विट केलाय। त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला, त्याला कुठलंही कॅप्शन न टाकता केवळ स्माईलचा सिम्बॉल टाकलाय। हा व्हिडिओ आहे सर सेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटातल्या प्रोमो मधला। यात हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारणारे प्रवीण तरडे यांचा डायलॉग आहे, परिस्थिती जेवढी बिकट मराठा तितकाच तिखट, असं म्हणत हंबीरराव मोहिते शत्रूशी एकटेच लढा देताना दिसतात। परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट, परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट। नितेश राणेंचं हे सूचक ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे। आता नेमकं या ट्विटमधून नितेश राणेंना नेमकं काय सुचवायचंय, हे ट्विट नेमका कोणता इशारा करतंय, असे अनेक प्रश्न पडले। परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट। ब्युरो न्यूज सिंधुदुर्ग लाईव्ह। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।